नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो एक अतिशय चांगली न्यूज आपल्यापर्यंत आली आहे किंवा तुम्हालासुद्धा माहिती पडली असेल काही टेलिग्राम चॅनलच्याद्वारे तर त्यामध्ये बघा महाराष्ट्र लेवलला जे काही पंच्याहत्तर हजार जागांची मेगा भरती अनाऊन्स करण्यात आली होती किंवा आश्वासन देण्यात आलं होतं मागच्या वर्षी त्यामध्ये एक अपडेशन म्हणून ती जागा वाढवून एक लाख पंचेचाळीस हजार जागा पुढे निघणार आहेत असं आश्वासन महाराष्ट्र गवर्ने गव्हर्मेंटने किंवा जे काही मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचं किंवा शिंदे सरकार आहे त्यांनी दिलेलं आहे त्याचा आपण एक मागच्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओसुद्धा दिलेला आहे तर त्यामध्ये काही जागा भरण्यात आलेल्या आहे काही जागांची प्रोसेस सुरू आहे यामध्ये गट कमध्ये भरपूर जागा इथे भरण्यात भुणा येणार आहे मित्रांनो जे काही आपण वर्ग तीन म्हणतो त्याची पदं जास्त भरण्यात येणार आहे त्याची सुरुवात म्हणून म्हणा किंवा सुरुवात म्हणण्यापेक्षा आता ते सुरू झालेले आहे परंतु त्याचं एक एक डिपार्टमेंट म्हणा आपलं जे काही आहे जिल्हा परिषद ज्याला म्हणतो झेडपी म्हणतो त्याच्यामध्ये आपल्या जिल्हास्तरीय म्हणजे जिल्हा वाईज जे काही झेडपीचे कार्यालय असतात किंवा जिल्हा परिषद जे कार्यालय असतात त्यामध्ये विविध पदांची जाहिरात पुढल्या काही दिवसामध्ये खूप स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे खूप जास्त प्रमाणात इथे शक्यता आहे कारण की त्या रिलेटेड वरच्यावर अपडेट्स येत आहे त्याचं ऑलरेडी आय बी पी एसला टेंडर किंवा जे काय म्हणतो कॉन्ट्रॅक्ट त्यांचा आय बी पी एसशी झालेला आहे आय बी पी एसचं त्याबद्दल ॲड जी काही जाहिरात बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे आय बी पी एसचं ठीक आहे हे अशी आपल्याला माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये झेडपीमध्ये साधारण एक आपण असं म्हणू शकतो एक साधारण तीस ते पस्तीस पदांकरता वे वेगवेगळ्या पदांकरता इथे जाहिरात येणार आहे टोटल जी पदं राहणार आहेत ती पीमध्ये ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज ठीक आहे असं फॉर एक्झाम्पल अमरावती जिल्ह्यामध्ये एक हजार जागा किंवा नागपूरमध्ये बाराशे जागा किंवा सातारा सांगलीमध्ये सातशे आठशे जागा पुण्यामध्ये हजार जागा अशा मिळून तसं म्हटल्या जात आहे की अठरा हजार प्लस जागा अठरा हजार नऊशे समथिंग जागा इथे येणार आहे टोटल याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये <coughs> तर मित्रांनो याला आपण लाईटली घेऊन चालणार नाही याचा त्याची शक्यता अतिशय जास्त वाढलेली आहे असं म्हटलं जातं आहे की पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ही जाहिरात कधी पण येऊ शकते आय बी पी एसद्वारे त्याचं पूर्णपणे काम झालेलं आहे पूर्णपणे काम जाहिरातीचं झालेलं आहे त्याच्यामुळे पीद्वारे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला ती जाहिरात मिळू शकते त्याच्यामध्ये विविध पदांसाठी ती जाहिरात आहे आधी त्या रिलेटेड जे काही ड्राफ्ट ॲडवर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे झेडपीनी ते आपण आधी बघू त्यामधले विविध मुद्दे आपण बघू जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची सुरुवात कसं करायचं एक्झाम पॅटर्न काय आहे एज लिमिट काय आहे किंवा कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला करावं लागेल किंवा काय करावं लागेल हे लक्षात येईल जिल्हा परिषद अंतर्गत गट कमधील सरळसेवेची पदे भरण्यासाठीची जाहिरात ठीक आहे दोन हजार तेवीस ठीक आहे म्हणजे याच्या पुढेची जाहिरात येणार आहे आता पुढच्या काही दिवसामध्ये तर त्यामध्ये अशा स्वरूपाची ही जाहिरात येईल असं यांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये आपण जे ठळक आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच फक्त मी इथे तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार कुठे कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुम्ही एलिजिबल आहात का हे लक्षात येईल आणि प अभ्यासाचं स्वरूप लक्षात येईल किंवा एक्झाम पॅटर्नचं स्वरूप लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आधी देण्यात येईल त्याच्यामध्ये सुरू कधी होईल कधी परंतु अंतिम तारीख वगैरे हे पूर्ण येईल हा नॉर्मल एक फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये परीक्षा शुल्क बघा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये राहणार आहे आणि मागास प्रवर्ग म्हणजे खुला सोडून ओपन सोडून बाकीचे सगळे नऊशे रुपये राहणार आहे आणि बाकी कशासाठी कोणासाठी माफ आहे वगैरे सगळं दिलेलं आहे अर्ज भरणे अर्ज भरणे व सादर करणे गरबाबत कर आवश्यक सूचना इथे आवश्यक सूचना आहे कसा काय अर्ज भरायचा त्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला याचं पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियरांमुळे टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल हे तुम्ही बघू शकता काही विद्यार्थ्यांनी बघितलंसुद्धा असेल तर त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते परत शेअर करतो आहे आणि त्यानुसार तुम्ही तयारीमध्ये राहावा याकरता आपण हा स्पेशल व्हिडिओ घेतला आहे आजचा ती पदं आहेत आणि कु कुठल्या प्रकारची पदे आहेत त्याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्से फिफ्टी पर्सेंट आरोग्यसेवक महिला औषध निर्माण अधिकारी कंत्राटी ग्रामसेवक ग्रामसेवक ग्राम कंत्राटी आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता आ, स्थापत्य परत दिलं आहे त्यानंतर कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ सहायक लिपिक लिपिकसुद्धा आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा जोडारी म्हणजे हे बघा आता आय टी आयच्या ट्रेड झालेले आहे जोडारी तारात्रिक पर्यवेक्षिका शोधन सर्वे पर्यवेक्षण पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी रिग्मन लघु लघु लघुटंकलक उच्च श्रेणी लघुटंकल निम्न श्रेणी वरिष्ठ सहायक लिपिक वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन विस्तार अधिकारी सांख्यिकी सां स्थापत्य अभियांत्रिकी सहायक याच्यासुद्धा भरपूर जागा येणार आहेत याच्यामध्ये बघा प्रत्येक पद्यानुसार इथे किती जागा राहतील किंवा काय हे पुढे आपल्याला जाहिरात त्याला अरकळंच अशा फॉर्मॅटमध्ये ते राहील मित्रांनो ही जी पदे आहेत याकरता जे शैक्षणिक ते किंवा शिक्षण काय लागेल किंवा काय क्वालिफिकेशन लागेल आणि अनुभव काय लागेल याबद्दल इथं सविस्तर माहिती दिलेली आहे याच्यामध्ये बघा आरोग्य पर्यवेक्षकबद्दल माहिती आहे त्यानंतर आरोग्य सेवक आहे आपण दोन तीन पदं ही टेक्निकलची जी आहे त्याबद्दल बघणार आहोत इथे बाकी सगळं ग्रॅज्युएशन किंवा बारावी प्लस सुद्धा आहे इथेमध्ये बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये स्थापत इथे चुकून स्थापत्य लिहिण्यात आलेलं आहे कनिष्ठ अभियंते का यात्रिकेमध्ये तुम्हाला यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा डिग्री चालेल बी ए डिप्लोमा चालेल तीन वर्षाचं चा, आणि त्याचं समतुल्य ठीक आहे विद्युत अभियंता सुद्धा विद्युत अभियंतिकी म्हणजे इलेक्ट्रिकल डिप्लोमा का डिग्री चालेल किंवा समतुल्य चालेल एक्सपिरियन्स कुठल्याच प्रकारचं इथे म्हटलेलं नाही त्यानंतर कनिष्ठ अभियंता का स्थापत्यमध्ये स्थापत्य की तर डिप्लोमा डिग्री दोन्ही चालेल ठीक आहे क बाकी वेगवेगळ्याच्या अनुसार आहे तुम्ही ते बघू शकता याचा पी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो आहे याच्या बऱ्यापैकी जागा राहण्याची शक्यता आहे ज्युनियर इंजिनियर्सचे त्याच्यामध्ये लिपिकसुद्धा अतिशय जास्त संख्येमध्ये जागा राहणार आहे टोटल जागा जे जा आहेत ते अठरा हजार नऊशे समथिंग जागा सांगण्यात येत आहे परंतु अजूनपर्यंत कन्फर्म जागा काय आहे ते आपल्याला जाहिरात आल्यावर कळेलच ठीक आहे याचं विविध शैक्षणिक आर्यता दिले मित्रांनो तुम्ही वाचू शकता तुमच्या तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल होत असाल तुमचं एज्युकेशन वगैरे जे असेल त्यानुसार इथे तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलवर आपण पी डी एफ इथे शेअर करतो आहे आता बघा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे सॅलरी काय राहणार आहे म्हणजे पगार म्हणतो आपण जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे याच्यामध्ये बघा जे काही पदे आहेत त्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक आहे त्याचं एस थर्टीन येतं पस्तीस हजार चारशे बेसिक आहे एक लाख बारा हजार चारशे हा मॅक्सिमम सॅलरी आहे परंतु स्टार्टिंग जी सॅलरी आहे ती आहे पस्तीस हजार चारशे साधारण याचं डी एच आर ए वगैरे आणि अलाउन्सेस जर ॲड केले तर ती साधारण तुमची फिफ्टी फाईव्ह प्लस वगैरे जाण्याची शक्यता आहे त्यानंतर आरोग्यसेवक मध्ये बघा पंचवीस हजार पाचशे चांगली सॅलरी आहे याच्यामध्ये तुम्हाला फोर्टी प्लस वगैरे सॅलरी ही जाईल त्याच्यामध्ये आरोग्यसेवक सेम सेम सॅलरी से, से से आहे त्यानंतर बघा औषध निर्माण अधिकारी याच्यामध्ये एस टेनमध्ये येतं एकोणतीस दोनशे हे सुद्धा साधारण चाळीसच्या घरामध्ये जाण्याची शक्यता चाळीस बेचाळीस वगैरे हो सॅलरी जाईल याची त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकला हो सहा हजार दरमहा मानधन मिळणार आहे कनिष्ठ अभियंता जी सॅलरी आहे बघा कनिष्ठ अभियंता इथं सगळ्या विद्युत यांत्रिकी स्थापत्य वगैरे हो सगळ्यांना हो सेम स्केल आहे अडतीस हजार सहाशे म्हणजे बघा जे काही अडतीस हजार सहाशे आहे हे तुमचं बेसिक आहे त्याच्यामध्ये डी एच आर ए टी ए वगैरे जे काही अलाउन्सेस ॲड होतात फील्ड अलाउन्स वगैरे तर ते टोटल बघा सिक्स्टी प्लस जाण्याची शक्यता आहे ठीक आहे सिक्स्टी प्लस ही तुमची टोटल सॅलरी जाते जेईसाठी ठीक आहे बाकी जे आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सॅलरी इथे सेमच तसेच त्याच प्रकारे दिलेली आहे सगळ्या त्याच्यामध्ये अलाउन्सेस वगैरे ॲड केल्यानंतर ही जास्त स्वरूपात इथे सॅलरी मिळते आपल्याला ठीक आहे परीक्षेचे स्वरूप दर्जा व निवडीची पद्धत इथे इथे दिलेली आहे तुम्ही इथं कंडिशन वाचू शकता इथेमध्ये ऑनलाईन सी बी टी टेस्ट होणार आहे पुढे आपल्याला जे एक्झाम पॅटर्न इथं दिसेलच आपण ती पण मी इथे तुम्हाला सांगणार आहे त्या पोस्ट वाइज तुमच्या वेगवेगळ्या मार्क्सच्या इथे राहणार आहे सगळे टेस्ट ऑनलाईन टेस्ट इथे राहणार आहे ते सुद्धा इथे आपण माहिती देऊ इथे बघा ऑनलाईन जी टेस्ट होणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या याच्या पदानुसार इथे टेस्ट राहणार आहे आपण एक ढोबळमाने बघू आरोग्यसेवक पुरुष जे आहे त्याच्यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन व गणित आहे म्हणजे गणित आपण ज्याला रिजनिंग आणि हे म्हणतो बुद्धिमापन आणि अंकगणित ज्याला म्हणतो ते राहणार आहे पंधरा पंधरा मार्काचं पंधरा पंधरा प्रश्न राहणार आहेत म्हणजे बघा साठ प्रश्न होते आणि चाळीस तुमचे टेक्निकल आरोग्यसेवेकासाठी टे, टे, टेक् सुद्धा त्यांनी दिलेलं आहे ते शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि नव्वद मिनटं म्हणजे देवीत असाचा वेळ देण्यात आलेला आहे प्रश्नपत्रिकेचे जे माध्यम आहे ते इंग्लिश जो विषय राहणार आहे तो इंग्लिशमध्ये मराठी मराठीमध्ये ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी किंवा गणित जे आहे ते इंग्लिश आणि मराठीमध्ये आणि टेक्निकल जे आहे ते सगळ्या ठिकाणी इंग्लिशमध्ये देण्यात आलेलं आहे आरोग्यसेवेकासाठी सुद्धा इंग्लिशमध्ये देण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे तुमचं जे आरोग्यसेवकचं जे काही तुमचं सिलेबस असेल जे काही तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याचंसुद्धा इथे याच्यामध्ये राहील तांत्रिकमध्ये असं याच्यासाठी आहे मित्रांनो बघा आता आपण थोडी माहिती घेऊ इथे टेक्निकलबद्दल कनिष्ठ अभियंता स्थापत्य असतं तसेच कनिष्ठ अभियंत इलेक्ट्रिकलसुद्धा इथे राहणार आहे त्याच्यानुसार इंग्लिश पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे जी, 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 जी के पंधरा प्रश्न याच्यामध्ये इतिहास भूगोल आलं तुमचं अर्थशास्त्र आलं सायन्स आलं जी जनरल अवेअरनेस आलं सगळं आलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो करंट अफेअर्स आलं ते, ते, ते आलं पंधरा प्रश्न त्यानंतर व कंकनी त्यानं पंधरा प्रश्न त्यानंतर तांत्रिक म्हणजे तुमचं तुमचं जर सिव्हिल जे तुम्ही जे सिव्हिलसाठी अप्लाय करत असाल तर सिव्हिलचं इथे सेवेल्स राहील तांत्रिकमध्ये चाळीस प्रश्न इलेक्ट्रिकलचं असेल तर इलेक्ट्रिकल राहील शंभर प्रश्न दोनशे मार्क इथे राहणार आहे नव्वद मिनिटाचा वेळ राहणार आहे ठीक आहे अशी एक पूर्ण ती टेस्ट राहणार आहे तुमची ऑनलाईन सी बी टी टेस्ट राहणार आहे ती ठीक आहे अशा पोस्टनुसार इथे सगळं तुमचं दिलेलं आहे एक्झाम पॅटर्न पूर्ण दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता किंवा अभ्यासाला सुरुवात करू शकता सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो तुमचे प्रश्न असतील की आता ज्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनाऊन्स केल्याप्रमाणे इथे आपल्याला वयोमर्यादेमध्ये शिथिलता मिळेल मिळेल का एज लिमिटमध्ये शिथिलता मिळेल का इथे क्लिअर क्लिअर आहे मित्रांनो अठरा ते अडतीस ही एज लिमिट राहणार आहे त्याच्यामध्ये अडतीस हे मॅक्सिमम एज लिमिट राहणार आहे ओपनसाठी परंतु दोन वर्ष शिथिल म्हणजे दोन वर्ष रिलॅक्सेशन दिल्यानंतर ओपनसाठी चाळीस आणि ओबीसी एस सी एस टी किंवा मागास वर्ग जो आहे त्यासाठी फोर्टी फोर्टी थ्रीच्याऐवजी फोर्टी फाईव्ह म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस तुमची एज लिमिट राहील ठीक आहे म्हणजे ओपनसाठी चाळीस आणि ओ बी ओबीसी एस सी एस टी वगैरे त्यासाठी फोर्टी फाईव्ह राहणार आहे दिव्यांग उमेदवारसाठी फोर्टी सेवन आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त फोर्टी सेवन आहे भूकंपग्रस्त फोर्टी फोर्टी सेवन आहे अंशकालीन वगैरे माझी सैनिक यांना माझी सैनिक बघा दिव्यांग सत्तेचाळीस खेळाडू पंचेचाळीस अनाथ पंचेचाळीस ठीक आहे असं यांनी वेगवेगळे आरक्षण हे दिलेले आहे लिमिटमध्ये शिथिलता येथे दिलेली आहे बघा मित्रांनो इथं कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस जे महत्त्वाची कागदपत्रं आहेत ते तुमची तयार असणे आवश्यक आहे तुम्ही ॲक्च्युली ते डी व्हीमध्ये तुम्हाला लागेल सिलेक्शन झाल्यानंतर परंतु त्यातले काही डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरतानासुद्धा लागतील त्यामुळे ते तयार करून ठेवा कधीही ही जाहिरात येणे अपेक्षित आहे कधीही कोणत्या क्षणी ती जाहिरात येऊ शकते पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये स्वयंघोषणापत्र पहिलं आहे शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटना असल्या तर पुरावा राखीव प्रवर्गातून असला त्याचा पुरावा नॉन क्रिमिलियर म्हणजे तुमचं दोन हजार आता एप्रिलपासून जे लाग ते दोन हजार मार्च दोन हजार तेवीसच्या पुढचं म्हणजे आता एप्रिल दोन हजार तेवीसपासूनचं चोवीसपर्यंत जे व्हॅलिड आहे मार्च चोवीसपर्यंत तर ते लागेल तेवीस मार्च तेवीसपर्यंतचं चालणार नाही हे लक्षात घ्या ठीक आहे नॉन क्रिमिलियर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा माझी पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठी आरक्षणाचं प्रमाणपत्र ठीक आहे अनाथ आरक्षणाचं प्रमाणपत्र महाराष्ट्राचं राज्याचा अधिवास म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात झालेला बदल असल्याचा पुरावा त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान असलेले प्र प्रमाणपत्र पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र ठीक आहे एम एस सी आय टी लागेल नसेल एम एस सी आय टी तर तुमचं दहावी बारामध्ये कॉम्प्युटर विषय असेल तरी चालेल किंवा तुम्ही एखादा सी 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 हो ओ किंवा कॉम्प्युटर विषय काही केलेलं असेल सर्टिफिकेट कोर्स तेही चालेल टंकलेखन प्रमाणपत्र म्हणजे टायपिंगचं तुमचं सर्टिफिकेट लघु टंकलेखक अनुभव प्रमाणपत्र जे असेल ते लागेल ठीक आहे एकंदरीत सर्टिफिकेट लागणार यातले काही तुम्हाला फॉर्म भरतावं लागेल काही डी वीमध्ये लागेल त्यामुळे तुम्ही तयारी ठेवा तर तुम्ही बघितलं असेल की अशा विविध पोस्ट आहेत त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या पोस्ट काही आहेत त्याच्यामध्ये सॅलरी स्किलसुद्धा चांगला आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्यासुद्धा पोस्ट इथे दाखवत आहे त्यामध्ये पुढे जाहिरातीमध्ये किती एक्झॅक्टली पोस्ट आहे ते लक्षात येईल परंतु पदांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे असं तिथे दिसतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे अभ्यासाला लागायला काही हरकत नाही त्यामध्ये जे प्लेन ग्रॅज्युएट्स आहे बी ए बी कॉम असेल बी एस सी असेल त्यांना सुद्धा इथे चांगला चान्स आहे प्लस टेक्निकललासुद्धा डिप्लोमा डिग्रीला अतिशय चांगला चान्स आहे आणि बारावीसुद्धा इथे काही पदं अशी आहेत की जी बारावी बी एसी तर त्या रिलेटेड तुम्ही अभ्यासाला लागाल काही हरकत नाही या रिलेटेड आणखी पुढचा व्हिडिओ आपला डिटेलमध्ये येईल साधारण अठरा हजार प्लस पदं इथे म्हटल्या जात आहे परंतु ॲक्च्युअल किती पद येतात ते आपण बघू जाते पुढे तर त्यामध्ये याला थोडंसं सिरियसली घेण्याची आवश्यकता मित्रांनो जे विद्यार्थी मित्र जे प्लेन ग्रॅज्युएट्स असतील त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करायला की हरकत नाही जिकट टे ते टेक्निकल जे असतील डिप्लोमा डिग्री असेल इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल सिव्हिल असेल त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आता सुरू असेल कारण की ऑलरेडी काही एक्झाम्स आता कंडक्ट झालेले आहे काही पुढे होणार आहे तर त्याच्यामध्ये या वर्षी इंडिंगमधनं भरपूर वॅकन्सी अपेक्षित आहे मित्रांनो ऑलरेडी आपण वरच्यावर तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत असतो तर अभ्यास तुम्हाला फक्त एकदा स्ट्रॉंग करावा लागतो हे सगळी पदं तुम्हाला येणार आहे याचा याच म्हणजे असं व्हायला नको की पुढे जाहिरात खूप येत आहेत परंतु आपला अभ्यासच नाही असं व्हायला नको त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा खूप चांगल्या तयारीमध्ये राहा पुढे भरपूर वॅकन्सी येणार आहे तर असं करतो की बऱ्यापैकी तुम्हाला इथे माहिती मिळाली असेल एक चांगलं एक न्यूज तुम्हाला मिळालं असेल याची पी डीएफ आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला बरीच माहिती पीडीएफद्वारे सुद्धा मिळेल याच्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण सिलेबसवर किंवा काय काय सिलेबस लागेल काय एक्झाम पॅटर्न कट ऑफ काय राहू शकतो किंवा रिलेटेड आपण इथे व्हिडिओज पुढे देणारच आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कुठेतरी एक चांगली न्यूज मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्समध्ये शेअर करा धन्यवाद